मग जब्बार पटेलांचा सा सामना या सिनेमाला आपण म्हणतो की मराठीतला एक माईल स्टोन आहे आणि त्या सामनामध्ये स्मिता पाटीलचा सा एक छोटासा रोल होता आणि मग अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उंबरठासारखा चित्रपट आला की जिथे स्मिता पाटीलनी महत्वाची भूमिका केली होती मध्यंतरीच्या काळात जैत्री जैत आला तर स्मिता पाटीलनी जाणीवपूर्वक या अशा वेगळ्या भूमिका केल्या माझ्याकडे फक्त कन्सेप्ट असेल मला फिल्म करायची असेल तर मी दडपून जातो या इंडस्ट्रीत यायचं कसं कारण मला माझ्याकडे आहेत का एक करोड रुपये माझ्याकडे आहेत का दोन करोड सुमित्रा भावेंनी ने नेमकं याच्यावर उत्तर शोधून काढलं होतं की तुमच्याकडे चांगली कल्पना असेल चांगला कन्सेप्ट असेल तुमच्या स समविचारी असे तुमचे इतर कलावंत आणि तंत्रज्ञ असतील तर कमी बजेटमध्ये तुम्ही चांगला सिनेमा करू शकता मराठीचा आधीचा काळ म्हणजे आपण पन्नास साठचं दशक म्हटलं की जिथे आनंद मानेंसारखे लोक हे बनवत होते ग्रामीण चित्रपट बनवत होते त्याच वेळेला राजा ठाकूर वगैरे मुंबईचा सा सारखा सिनेमा बनवत होते म्हणजे त्यावेळेला सुद्धा शहर आणि ग्रामीण भाग ह्याचं कुठंतरी संतुलन होतं त्याच्यानंतरच्या काळात अर्थात मला वाटतं की या विनोदी चित्रपट तुम्ही जो उल्लेख केला थोडंसं आपल्या मराठी सिनेमाला मागे नेलं या सगळ्या सिनेमाने नुकताच फिल्म अभिनेत्री स्मिता पाटील यांचा वाढदिवस झाला स्मिता पाटील आणि सुमित्रा भावे असं एक मराठी इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नातं आहे त्यांनी मराठी इंडस्ट्री किंवा भारतीय सिनेमावरती वेगळा प्रभाव मांड पाडलेला आहे सुमित्रा भावे यांचं जीवन डॉक्युमेंटरीद्वारे मांडणारे चित्रपट समीक्षक आणि लेखक संतोष पठारे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज त्यांचा स्मिता पाटील आणि भावे यांचा प्रवास जाणून घेणार आहोत सर लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार सर्वात महत्वाचं की स्मिता पाटील आणि सुमित्रा भावे यांचा मराठी इंडस्ट्रीवरती कसा प्रभाव दिसला खरं सांगायचं तर स्मिता पाटील आणि सुमित्रा भावे या दोन वेगळ्या काळातल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आपल्याला म्हणता येईल परंतु मला एक मुख्य सांगायचं असं आहे की मराठीमध्ये जितके चित्रपट अभिनेते प्रभावी आहेत किंवा दिग्दर्शक आहेत त्याचप्रमाणे या क्षेत्रात असलेल्या स्त्रिया म्हणजे अगदी सई परांजपे असतील अरुणा राजेंसारख्या दिग्दर्शिका असतील की ज्यांनी एक काळ मराठीत घालवला आणखीन त्यांच्या उत्तम कलाकृतींनी तो गाजवला त्याचप्रमाणे आपल्याकडे स्मिता पाटील सारखी अभिनेत्री आली आणि स्मिता पाटीलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती ज्या काळात तिची कारकिर्द घडली तो काळ भारतीय सिनेमा आणि मराठी सिनेमासाठी एक एक असा काळ आपल्याला म्हणता येईल कारण हे जे सत्तरचं जे दशक होतं सत्तर आणि ऐंशीचं दशक या दशकामध्ये आपल्याकडे समांतर सिनेमा आला आणि तो समांतर सिनेमा केवळ हिंदीतच नाही तर तो, तो सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये आला खरं तर अगदी सत्यजित रेनपासून बंगालमधला सिनेमा हा एक आर्टिस्टिक सिनेमा किंवा पॅरल सिनेमा ज्याला आपण म्हणतो त्याच्या त्याचा जी ही जी चळवळ आहे ती तिथे सुरू होती दुर्दैवाने ती मराठीत किंवा हिंदीत नव्हती आपल्याकडे हिंदी, आप हिंदी एक कमर्शियल सिनेमाच्या एका सेटअपमध्ये अडकलेला होता आणि मराठी सिनेमा पुन्हा ग्रामीण विनोदी अशा एका विशिष्ट अशा चाकोरीत हे होता केलेला होता तर ही चळवळ जेव्हा आपल्याकडे मराठीत आली म्हणजे शांतता कोर्ट चालू सा आहे सारखा सत्यदेव दुबेंचा सा चित्रपट आला आणि त्यानंतर या सिनेमात काम कोण करणार आहेत तर खूप अशी जी संवेदनशील लोकं होती संवेदनशील अभिनेते होते म्हणजे अगदी अमोल पालेकर असतील तेव्हा जयराम हर्डीकर होते mm. मग स्मिता पाटील हे प्रमुख नाव आपल्या पुढे आलं तर ह्या अशा सगळ्या मंडळींनी मराठीमध्ये हा समांतर चित्रपटाचा जो प्रवाह आहे तो आणला आपल्याकडचे डिरेक्टर्स म्हणता आहेत ते म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल आहेत अमोल पालेकर आहेत जयू आणि नचिकेत पटवर्धन ही सगळी मंडळी की ज्यांनी त्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण म्हणताना येणार की फार मोठ्या प्रमाणात पण जे काही मोजके परंतु महत्वपूर्ण सिनेमे जे आले त्या सगळ्यामध्ये मला वाटतं की स्मिता पाटीलचं योगदान होतं म्हणजे अगदी जब्बार पटेलांचा सा सामना या सिनेमाला आपण म्हणतो की मराठीतला एक माईल्ड स्टोन आहे आणि त्या सामनामध्ये स्मिता पाटीलचा सा एक छोटासा रोल होता आणि मग अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उंबरठासारखा चित्रपट आला की जिथे स्मिता पाटीलनी महत्वाची भूमिका केली होती मध्यंतरीच्या काळात जैत्री जैत आला तर स्मिता पाटीलनी जाणीवपूर्वक या अशा वेगळ्या भूमिका केल्या आणि बऱ्याचदा काय होतं की एखादा कलाकार केवळ भूमिकांपुरता असतो की आम्ही एका, एका वेगळ्या चित्रपटात काम करतो हो, आहोत आम्हाला अवॉर्ड्स मिळत आहेत तर स्मिता पाटीलचं योगदान तेवढंच नव्हतं मला वाटतं की ते त्याच्या जा पुढे जाणारं होतं म्हणजे मी ज्या फिल्म सोसायटी चळवळीशी संबंधित आहे प्रभात चित्रमंडळ तर प्र स्मिता पाटीलचा जो सहभाग होता तो या चळवळीशी सुद्धा होता म्हणजे केवळ सिनेमा काम करणं आणि बाजूला होणं तर असं नव्हतं तर त्या वेगळे जे परिसंवाद असतील म्हणजे उंबरठासारखा चित्रपट जेव्हा आला तेव्हा आपल्याकडे हा चित्रपट एक वेगळी दिशा दाखवणारा होता की स्त्री घराबाहेर पडू शकते कारण तोपर्यंतचे जे कौटुंबिक जिव्हाळ्याचे जे चित्रपट आहेत तर मग ती स्त्री आहे ती घरासाठीच काम करणार घरासाठी जिजणार अशी एक स्त्रीची प्रतिमा होती ती कुठेतरी उंबरठाने त्याला एक छेद दिला आणि मग लोकांनी केवळ हा सिनेमा नाही पाहिला तर लोकांनी त्याच्यावर चर्चा करायला सुरुवात केली आणि मग त्या चर्चेत स्मिता पाटील सहभागी व्हायच्या तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की एक कलाकाराची एक वेगळी भूमिका असते चित्रपटाच्या बाहेर जाऊन तर ती भूमिका सुद्धा स्मिता पाटीलने निभावली म्हणून मला त्या काळात स्मिता पाटीलचं एक वैशिष्ट्य जाणवतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या भूमिकेतून काम करणं आणि तुम्ही जेव्हा सुमित्रा भावेंबद्दल बोलता की जेव्हा मी सुमित्रा भावे एक समांतर प्रवास हा चित्र हा माहितीपट मी जेव्हा केला तर मला असं वाटतं की मी त्यांच्यावरच का केला हा माहितीपट कारण मराठीत किंवा भारतात एकूणच खूप दिग्दर्शक किंवा कलावंत आहेत की ज्यांच्याकडे मी जाऊ ओळू शकलो असतो पण मला जेव्हा वाटलं की मी पहिलं माझी पहिलं काम काय असावं तर सुमित्रा भावेंचं नाव माझ्या डोक्यात आलं कुठेतरी एक दुर्लक्षित राहणं म्हणजे आपल्याकडे सुदैवाने स्मितापट्टीतला तेवढं ग्लॅमर मिळालं त्या काळात सुमित्रा भावे एका विशिष्ट अशा वर्तुळात ओळखल्या गेल्या की वास्तुपुरुष असेल दोघी असेल त्या तेन, त्यांनी पॉप्युलर सिनेमे केले नाहीत जरी त्यांनी स्टोरीज सांगितल्या त्यांच्या चित्रपटातून त्यांनी काय केवळ प्रबोधन नाही केलं किंवा के केवळ माहितीपट नाही केले त्यांनी गोष्टीच सांगितल्या वास्तुपुरुष सिनेमा असेल दोघीसारखा सिनेमा असेल पण त्या एका विशिष्ट अशा वर्तुळात त्या राहिल्या सीमित राहिल्या मला वाटतं की ऐंशी आणि सत्तरच्या दशकात म्हणजे मागच्या काळामध्ये समांतर चळवळीच्या काळामध्ये स्मिता पाटीलचा जो रोल होता त्या एकूण काळाच्या संदर्भात जो रोल होता तो ही समांतर चळवळ कुठेतरी क्षीण होत असताना म्हणजे पूर्ण भारतभरात जे वाटते कलर टेलिव्हिजन आले केबल टी आले हे सगळं आल्यानंतर हा जो एक फ्लो होता तो थांबला म्हणजे समांतर सिनेमा चालेल असा झाला म्हणजे अगदी नसरुद्दीनसारखा जो नायक होता तो कुठेतरी ओय ओय म्हणत मध्ये आला म्हणजे ही चळवळ कुठेतरी थांबली पण सुमित्रा भावेंनी ती जी चळवळ आहे ती पुढे नेली त्यांनी सातत्याने म्हणजे अगदी त्या जे जो जेव्हा गेल्या त्याच्या आधी त्यांचा दिठी नावाचा सिनेमा आला होता तर अगदी दोघीपासून दिठीपर्यंत हा जो त्यांचा जो प्रवास आहे फीचर फिल्मचा तर मला या दोघींमध्ये एक साम्य वाटतं की सुमिता पाटील ऐंशीच्या दशकात गेल्या म्हणजे एटी फोरला एटी एटी मध्ये त्यांचं निधन झालं पंच्याऐंशीला आणि त्याच्यानंतर त्याच काळात साधारण सुमित्रा भावे म्हणजे त्यांचा प्रवास सुरू झाला तर मला हे फार एक विलक्षण हे वाटत की एक कलावंत एक दिग्दर्शक एक सामाजिक भान असलेल्या स्त्री कलावंत आणि स्त्री दिग्दर्शिका त्यांचा तो एक मला असा एक ओघ वाटतो उंबरठा मधून जी घराबाहेर पडलेली स्त्री होती आणि ती बाईपण भारी देवा असा एक आपण जो जर काळ बघितला हो। तर त्या काळातली ती उंबरठ्या म्हणजे उंबरठाव लढलेली स्त्री आणि आता जी मांडलेली स्त्री आहे याच्यामध्ये हो। त्यांची जी जी स्त्री मांडलेली म्हणजे हो। पूर्वी कसं होतं की ती जेव्हा काहीतरी पिचलेली किंवा अन्याय गुलम अशी पण यात आताच्या मग आताच्या मध्ये कसं वाटतं की ती पण भारी देवामध्ये जी आलेली स्त्री आ, मी थोडासा रेफरन्स सुमित्रा भावेंच्या वेलकम होमचा पण घेईन म्हणजे अर्थात भाई पण भारी देवाला जरा ग्लॅमर आहे आणखीन तो कमर्शियली हिट झाला त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त वळतो पण जो उंबरठाचा जो हे आहे की ज्याच्यातून एक स्त्री बाहेर पडते घराबाहेर पडते तिच्या करिअरसाठी आणि नुसतं तिच्या करिअरसाठी नाही तर मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे किंवा माझं या समाजातलं स्थान काय आहे हे शोधण्यासाठी ती बाहेर पडते तशीच म्हणजे सुमित्रा भावेंचा जो शेवटचा सिनेमा होता वेलकम होम तर त्याच्यात मृणाल कुलकर्णींनी जे काम केलं होतं की ती घराबाहेर पडते तिचं नवऱ्याशी काही वाद आहेत आणखीन तिला वाटतं की ते घर माझं नाही आहे पण मग ती आपल्या सा माहेरच्या घरी येते आणि मग माहेरचे तिला कसं स्वीकारतात हा एक हे आहे म्हणजे उंबरठामध्ये बाहेर पडलेली सुलभा महाजन ती एका वेगळ्या प्रवासाला निघते इथे वेलकम होममधली जी नायिका आहे ती माहेरी येते परंतु तिला केवळ माहेरी नाही राहायचं तर तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व हे करायचं आहे आणि आता तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की बाई पण भारी देवा तर या सगळ्या ज्या सहा बहिणी आहेत तर त्यांना त्या कुठेतरी त्यांच्याही कौटुंबिक का जीवनात काही कला आहेत किंवा त्या कुठेतरी असमाधानी आहेत आणि त्या एक वेआउट शोधत आहेत <tun> <tun> म्हणजे जे त्या सुलभा महाजनला करता आलं किंवा जे वेलकम होम मधल्या नायिकेला करता आलं ते ह्यांना करता येईलच असं नाही <tun> कारण एक जी सर्वसामान्य स्त्री आहे ती प्रत्येक वेळेला काही अशी बंडोखरी करून उंबरडाबाहेर पडणार नाही <tun> परंतु घरामध्ये मात्र स्वतःच्या घरामध्ये जिथे तिचं स्थान कुठेतरी डळमळीत होताना दिसत आहे तर तिथे मात्र ती पुन्हा उभी राहते तिथे ती असं जाणवून देते की नाही मी काहीतरी आहे माझ्यात काहीतरी एक वेगळं हे आहे आणि माझे घरातले स्थान आहे ते त्या लोकांना पटवून देते तर मला वाटतं हा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे आणि आता जिम्मा सिनेमा आला होता की ज्या आता आय थिंक जिम्मा टू सुद्धा येतोय म्हणजे हे अर्थातच एक व्यावसायिक गिमिक असणारे सिनेमे आहेत ते असावेत कारण काय आहे की जेणेकरून अशा पद्धतीचे जे विषय आहेत ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतायत म्हणजे आता वेलकम होम नाही चालला म्हणजे तो तितका तित तितका प्रेक्षकांपर्यंत पोचला नाही सुदैवाने पण भारी देवा हा चालला किंवा त्याच्यातलं जे काही मंगळागौर वगैरे असे जे काही एलिमेंट्स होते जे कमर्शियल एलिमेंट्स होते जे बायकांना आवडले स्त्री वर्गाला आवडले स्त्री प्रेक्षकांना आवडले पण जेव्हा स्त्री प्रेक्षक तिथेपर्यंत येतो तेव्हा किमान त्यांच्या मनात एक काहीतरी एक जाणीव रुजते म्हणजे हे सिनेमा माध्यमाचंच मला यश वाटतं की तुम्ही आर्टिस्टिक सिनेमा करा तुम्ही कमर्शियल सिनेमा करा पण त्यातून कुठेतरी प्रेक्षकांना काहीतरी एक मिळतो किंवा त्यांना एक असं एक हे मिळत की नाही आपलं काहीतरी आपलं प्रतिबिंब आपल्याला इथे दिसत आहे मग अशी तुम्ही म्हटले होते की सुमिता पाटील एकोणीसशे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी दरम्यान काळ जिथे थांबला त्या काळातच सुमित्रा भावेंचा प्रवास सुरू झाला होता आता सुमित्रा भावे आपल्यात नाही हा जो पुढचा प्रवास आहे तो आता कोण पडती जे गंगा वाहणार आहे त्याचे कोण येत नाही आता कसं आहे ना की बघा ना अनेक <laughs> लोक अनेक स्त्री कलावंत आता येत आहेत <laughs> म्हणजे आता गिरकी सारखा सिनेमा केलेला आहे कविता दातीरनी <laughs> म्हणजे वेगळा सिनेमा आहे तो परंतु त्या ती स्त्री दिग्दर्शिका आहे किंवा मृणाल कुलकर्णींनी स्वतः आता अनेक चित्रपट केले आहेत म्हणजे सहेलारे सारखा सिनेमा केला आहे तर <laughs> आपल्याकडे आता हे काही क्षेत्र केवळ पुरुषांचं आहे असं राहिलेलं नाहीये तर मला वाटतं की ते आता स्त्रियांचं सुद्धा आलं आणि स्त्रिया मोठ्या प्रमाणावर येत आहेत म्हणजे त्या म्युझिक देत आहेत आता आपल्याकडच्या अनेक एडिटर्स आणि अनेक सिनेमॅटोग्राफर या स्त्रिया आहेत म्हणजे केवळ अभिनेत्री किंवा अभिनय करण्यापुरता स्त्रीवर्ग मर्यादित नाही आहे तर मला वाटतं त्या बियॉन्ड त्याच्या जात आहेत तर हे छान म्हणजे एक प्रवास चांगला आहे आता आपल्याकडे आपण म्हणू की भारतीय सिनेमाला एक शंभर वर्ष उलटून गेली आहेत परंतु हा जो आता येणारा पुढचा काळ आहे तो अधिक वा मला वाटतं की प्रोग्रेसिव्ह असेल की स्त्रिया वेगळ्या वेगळ्या म्हणजे सिनेमाच्या माध्यमात जर आपण म्हटलं तर त्यातले जे जे वेगळे वेगळे घटक आहेत तिथे स्त्रिया आता आपलं आपलं कौशल्य दाखवत आहेत सुमित्रा भावेंवरची डॉक्युमेंटरीबद्दल तुम्ही बोललात ही जी डॉक्युमेंटरी आहे तो सुमित्रा भावेंचा कोणता काळ मांडते आणि नेमकं काय मांडलेलं त्या डॉक्युमेंटमध्ये मी जेव्हा सुमित्रा भावेंचा विचार करतो तेव्हा मी आधी त्या माझ्या टायटलचा विचार केला की सुमित्रा भावे एक समांतर प्रवास आता हा समांतर म्हणजे मी जेव्हा मावशी त्यांना मावशी म्हणायचो तर मी जेव्हा सुमित्रा मावशींशी डिस्कस केलं की मला असं असे माहितीपट आहे तेव्हा त्या म्हणाल्या हे तुमचं बाळ आहे म्हणजे तुम्ही करताय ना तुम्ही ठरवायचं काय खरं तर माझ्यासाठी हा एक मोठा एक धडा होता की एका दिग्दर्शिकेवर मी माहितीपट करतोय पण त्या मला दिग्दर्शन करत नाहीये जनरली काय होतं की एखाद्या एक्सपर्ट माणसाला जर आपण त्याच्या क्षेत्रातलं काहीतरी करायला गेलो तर तो स्वतःच आधी आपल्याला दोन तीन धडे देतो की असं करा तसं करा हे असं असू दे इथे तर मी ज्यांनी फिल्म मध्ये आपलं करिअर घडवलंय अशा स्त्री दिग्दर्शिकेवर मी करत होतो आणि माझं पहिलं वेंचर होत माझा हा पहिला माहितीपट होता दिग्दर्शन म्हणून तर त्या म्हणाल्या की तुम्ही करा त्यांनी फक्त मला एक विचारलं की नाव काय असेल तर मी म्हटलं माझ्या नाव अगदी पक्क डोक्यात होतं की एक समांतर हा समांतर ह्या शब्दाला माझ्यासाठी माझ्याकडे उत्तरं होती की एक मग अशी जसं मी म्हटलं की समांतर चळवळीतले सिनेमे तो एक प्रवाह क्षीण झाला आणि मग सुमित्रा भावेंचा उगम झाला त्यांनी तो जो समांतर सिनेमा आहे तो कायम ठेवला तो 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 जो प्रवाह आहे आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की श्वास सारखा सिनेमा आला उमेश कुलकर्णी सचिन कुंडलकर यांनी जे सिनेमे केले ते अत्यंत वेगळ्या धाटणीचे सिनेमे आहेत जे त्या सुमित्रा भावे किंवा ज्या पॅरेल मुवमेंटमधले जे सिनेमे आहेत तर मला असं वाटतं की तो एक समांतर आहे दुसरं सिनेमा मेकिंग हा जो एक प्रकार आहे म्हणजे जेव्हा मी म्हणतो की मला सिनेमा बनवायचा आहे तेव्हा काय होतं की बापरे काय बजेट असू शकतं म्हणजे एक आपल्यापुढे हिंदी सिनेमांनी एक हे ठेवलेलं आहे शंभर करोड म्हणजे आपण म्हणतो ना एक एक करोड शंभर करोड आता तर पाचशे करोडपर्यंत लोक पोचलेली आहेत म्हणजे एवढं भांडवल लागतं आणि जर मी सर्वसामान्य दिग्दर्शक असेल माझ्याकडे फक्त कन्सेप्ट असेल मला फिल्म करायची असेल तर मी दडपून जातो या इंडस्ट्रीत यायचं कसं कारण मला माझ्याकडे आहेत का एक करोड रुपये माझ्याकडे आहेत का दोन करोड सुमित्रा भावेंनी नेमकं त्याच्यावर उत्तर शोधून काढलं होतं की तुमच्याकडे चांगली कल्पना असेल चांगला कन्सेप्ट असेल तुमच्या स समविचारी असे तुमचे इतर कलावंत आणि तंत्रज्ञ असतील तर कमी बजेटमध्ये तुम्ही चांगला सिनेमा करू शकता म्हणजे त्यांचा कासवसारखा सिनेमा आहे ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला सर्वोच्च भारतीय सिनेमाचं तर ह्या सिनेमाचं बजेट काय एक कोटी वगैरे नव्हतं ते mm. थोडंसंच होतं पण त्यांना चांगला सिनेमा करता आला mm. तर मला असं वाटतं की सुमित्रा मावशींनी सिनेमा मेकिंगचा एक पॅरल ट्रॅक आपल्या सगळ्यांना दिला म्हणजे एक असतो कमर्शियल सिनेमा ज्याच्यात तुम्ही हिरो घ्या हिरोईन घ्या त्यांना लाख लाख रुपये द्या त्यांचे चोचले पुरवा खूप मोठी मोठी लोकेशन घ्या स्वित्झर्लंडला जा आणि मग तेरा पंधरा कोटी रुपये आजकाल मराठी लोकसुद्धा घालवत आहेत आणि सुमित्रा भावेने ने नेमकं आपल्याला एक मार्ग दाखवला की तुम्हाला चांगला सिनेमा करायचा आहे ना मग ठीक आहे ना तुम्ही आपला डी एस एल आर घ्या तुम्ही तुमचा एक छा साझा सोनीचा काही कॅमेरा असेल तो घ्या आणि करा सिनेमा म्हणून मला असं वाटतं की हा जो मी पहिल्यांदी विचार केला तर हे त्यांचं वेगळेपण होतं आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सिनेमाकडेच त्या सिनेमा माध्यमाकडे कोणत्या दृष्टीने बघायच्या त्या असं म्हणायच्या मा की सिनेमा हे एक सामाजिक डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे आज आपण इथे बसलो आहोत आज आपण बोलतो आहोत आपली ही मुलाखत समजा पन्नास वर्षांनी जर कोणी बघितली तर त्यांच्या असं लक्षात येईल की त्यावेळेला बसण्याच्या खुर्च्या कशा होत्या कोणते कपडे घालत होती ही माणसं हे पन्नास शंभर वर्षांनी ते तेव्हा दिस कदाचित त्या वेळेला लोक काहीतरी वेगळं घालत असतील mm. बसण्याच्या साधनं वेगळी असतील mm. तर आपण हा एक सोशल डॉक्युमेंटेशन तयार करतो हो। आहोत mm. आपण एक दस्तावेज तयार करतो हो। आहोत हे त्यांचं महत्वाचं हे होतं आणि मला त्याच्यामध्ये जास्त रस होता मी त्यांचं वैयक्तिक का आयुष्य काय होतं वगैरे ह्याच्यात मला रस नव्हता म्हणून माझ्या फिल्ममध्ये त्यांचा जो सिनेमाविषयक विचार आहे तो मांडण्याचा मी अधिकाधिक प्रयत्न केला आणि केवळ त्याच नाही तर त्यांच्याबरोबर जे काम केलं ज्यांनी अमृता सुभाष असेल सोनाली कुलकर्णी असेल मोहन आगाशे आहेत यांचे त्यांच्याबद्दलचे काय विचार आहेत ते कसे त्यांच्या मुशीत घडले किंवा सचिन कुंडलकर असं नाही म्हणतो की मावशींमुळे मी घडलो तर एक दिग्दर्शक म्हणून त्याची कशी जडणघडण झाली किंवा गिरीश कासारवल्ली जे कन्नड दिग्दर्शक आहेत आणि ते कंटेम्पररी समकालीन होते मावशींना तर ते मावशींच्या का, कामाकडे कशा का पद्धतीने बघतायत किंवा गणेश मतकरी प्रकाश मुगदूम यांच्यासारखी माणसं यांच्या कामाकडे कसं का पाहतायत हे मला सगळं त्याच्यात मांडायचं होतं आणि मी तसा मांडण्याचा प्रयत्न केला तुम्ही आर्ट आर्ट फिल्म म्हणजे सुमित्र भावेंनी ज्या चित्रपट केले ते सगळे आर्ट होते आणि कमर्शियल असे दोन फिल्मचे दोन प्रकार येतात सामान्य माणूस सहसा फिल्म फिल्मला बघत नाही किंवा खूप प्रमाण कमी असतं आर्ट फिल्मकडे सामान्य ऑडियन्स जाण्यासाठी किंवा त्यांनी तो चित्रपट पहावा यासाठी के काय केलं पाहिजे किंवा त्यांनी तो चित्रपट कसा बघावा खूप चांगला प्रश्न आहे खर तर मला अगदी असे डिस्टिंगशन करणं मला स्वतःला पटत नाही की आता ही आर्ट फिल्म आहे आणि ही कमर्शियल फिल्म आहे सिनेमा चांगला असतो किंवा वाईट असतो दुर्दैवाने आपल्याकडे पहिल्यापासूनच तो एक हे धरलं म्हणजे आता मी जसं पॅरेल मुवमेंटचा मी स्वतःच उल्लेख केला की काय झालं की लोक त्याच्याकडे वळत नाहीत पहिलं म्हणजे लोकांना भीती वाटते की हे आपल्याला समजणार नाही असं एक मनातच भीती असते की अरे हा सुमित्रा यांचा सिनेमा आहे ह्याचं नावच काहीतरी दोघी वगैरे तर ते काही नाही आपल्याला हां बाई पण भारी देवा म्हणजे छान चला काहीतरी एक नावातच गिमिक आहे तर आपण तो बघू एकतर लोकांनी जाणीवपूर्वक सगळा सिनेमा पाहायला पाहिजे आणि आता मला काय वाटतं की ओ टी टी सारखं माध्यम आहे तर त्याच या माध्यमाचा उपयोग आता तर चांगले दिग्दर्शक पण करून घेत आहेत म्हणजे अगदी झोया अख्तर असेल रिमा कटगी सारखे आहेत तर ही सगळी माणसं अनुराग कश्यपसारखा माणूस आता अशा पद्धतीचे सिनेमे करतो आणि ते आपल्याला बघ बक, बघता येत आहेत आणि केवळ मराठी हिंदीच नाही तर मल्याळम द ग्रेट इंडियन किचन सारखा सिनेमा आपण घरात बसला बघू बघितला आपल्या मराठी लोकांनी पण बघितला कांतारासारखा सिनेमा घ्या तो आपण सगळ्यांनी बघितला म्हणजे आता भाषा देश हे काही अशा सीमा राहिलेल्या ना या चांगल्या सिनेमा कुठे ब जावा बघून बघायला कुठे जावं आपल्याकडे मल्टिप्लेक्सेस आहेत आपल्याकडे ओ टी टी आहे आपल्या अगदी मोबाईलवर तो अर्थात मोबाईलवर सिनेमा बघू नये असं मला अगदी वाटतं प्रमाणे पण आपण सगळ्यांनी थिएटरमध्येच जाऊन सिनेमा बघावा माझा स्वतःचा आग्रह असतो अगदी तिथे नाही तर मग मोठ्या पडद्यावर टी आपल्या ओ टी टी माध्यमातून तर हा जो चांगला सिनेमा आहे ना तो बघण्यासाठी अनेक मार्ग असतात म्हणजे आता मी मगाशी फिल्म सोसायटीचा सा उल्लेख केला जसं प्रभात चित्रमंडळ आहे मुंबईमध्ये ठाणे इथे पुण्यामध्ये आशय फिल्म क्लब आहे आपल्या इथे नगरमध्ये काही ग्रुप्स आहेत की जे चांगले सिनेमे एकत्र येऊन बघतात किंवा तुमच्या नगरमध्ये इफासारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतोय चित्रपट महोत्सवाची मोठी परंपरा आहे आपल्याकडे mm. की आता मामी महोत्सव होतोय मुंबईत त्याच्यानंतर इफी हा जो आपल्या भारताचा अधिकृत आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे तो गोव्यात असणार आहे तर ज्यांना किमान सिनेमाबद्दल आपुलकी आहे चांगला सिनेमा बघावा असं वाटतोय त्यांनी या फेस्टिवलना हजेरी लावावी अगदी दूर नाही आता तुम्ही गोव्यात नाही जाऊ शकणार पण कदाचित तुम्ही मुंबईला येऊ शकाल तुम्ही तुमच्या नगरमध्ये जो फेस्टिवल होतोय त्याला तुम्ही येऊ शकाल आणि तिथे तुम्ही चांगला सिनेमा बघा बघा असं मी आग्रह करेन की ह्या वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत आता व्हॉट्सअपवर तुम्हाला अनेक सिनेमांबद्दल कळत असतं मला वाटतं द ग्रेट इंडियन किचन आपण जेव्हा कोविडचा सा काळ चालू होता तेव्हा व्हॉट्सअपवरच हे आलं की असा असा काहीतरी मल्याळम सिनेमा आणि लोकांनी बघितला किंवा कांतारासारखा का सिनेमा तो जेव्हा रिलीज झाला मी स्वतः तो कन्नडमध्ये बघितला थिएटरमध्ये जाऊन कन्नड भाषेत बघितला पण नंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की भारत महाराष्ट्रातले लोक बघायला येतात तर त्यांनी तो मग सबटा सबटायटल्ड आणि डब केला तो तर आपल्याला मला असं वाटतं की एक चांगला सिनेमा आहे ना तर ही बंधनं काढून टाकावीत की हा आर्ट सिनेमा हा कमर्शियल चांगला सिनेमा आहे तर तो जाऊन बघायला पाहिजे असं मला वाटतं आता आपला ओ टी टीचा विषय आला होता की आपला भारतीय प्रेक्षक किंवा मराठी प्रेक्षक ओ टी तयार आहे का म्हणजे जर बघितलं आपण तर चित्रपट ग्रहांमध्ये अनेक चांगले चित्रपट येतात पण तो खूप आवाहन करावं लागतं लोकांना तुम्ही जाऊन बघा बघा तरी पण तेवढी गर्दी दिसत नाही Uh, काय वाटतं याच्याबद्दल की ओ टी टीमुळे चित्रपटांपुढे एक आव्हान निर्माण झाले किंवा मराठी प्रेक्षक अजून किंवा महाराष्ट्र आपला भारतीय प्रेक्षक त्याच्याबद्दल अजून तितकाच रेडी नाही काय वाटतं मला काय वाटतं आहे का की आपल्याकडची जी एक मानसिकता आहे ना की पैसे खर्च करून बघणं हे खर तर म्हणजे मी अगदी विशेष करून मराठी प्रेक्षकांबद्दल बोलेन की आपण तो टीव्हीवर कधी पाहायला मिळणार किंवा यूट्यूबवर कधी येणार म्हणजे अगदी आ आत्म पॅम्पलेट सारखा सिनेमा जो एक चार दोन आठवड्यांपूर्वी आला आणि जर तुम्ही फेसबुकवर काही कमेंट बोललं तर हा युट्यूबवर कधी येणार असा प्रश्न विचारता आपल्याला ना खूप सगळं ना फ्री ऑफ कॉस्ट बघण्याची सवय झालेली आहे मला असं वाटतं की कलेचा आदर केला पाहिजे आणि कलेचा आदर करण्यासाठी आपल्या खिशातून थोडे पैसे खर्च करायला हवेत आपण तो थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे आता ओ टी टी हे फ्री नाहीच मिळत म्हणजे ओ टी टी हे माध्यम असं आहे की त्याच्यासाठी नेटफ्लिक्स असेल प्राईम असेल तर तुम्हाला काहीतरी पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे मला असं वाटतं की ओ टी टी हे चांगलं माध्यम आहे हा तुम्ही नुसतं डाउनलोड करून पायरसी करू नये ओ टी टीचं तुम्ही घ्या ना म्हणजे आता प्लॅनेट मराठी सारखं चॅनल आहे तर त्याचे काही पैसे जे असतील ते भरा आणि तुम्ही पैसे भरून बघा मला असं वाटतं की प्रत्येक कलावंत किंवा कलेचा आदर तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या खिशातून तुम थोडेफार पैसे काढले पाहिजेत मला सगळंच फ्रीमध्ये मिळेल मग मी कधीतरी चार आठवड येणारच येतो टी व्हीवर मगच बघू ही जी वृत्ती आपल्याकडे आहे मला वाटतं ती वृत्ती आपण काढून टाकली पाहिजे आत्मपॅम्पलेट सारखा सिनेमा जर आलाय आता थिएटरमध्ये आणि आपल्याला कळलंय तर आपण तो जाऊन थिएटरमध्ये बघायला पाहिजे नक्कीच तो नंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे परंतु आत्ता त्याचं तुम्ही कौतुक करा आत्ता तुम्ही त्याच्यासाठी पैसे खर्च करा इतर गोष्टींसाठी म्हणजे आपला मराठी माणूस आजकाल पुस्तकं घेणं आणि थिएटरमध्ये सिनेमा जाऊन बघणं ह्याच्यावर फार कमी पैसे खर्च करतो असं मला वाटतं आपली ना। कुवत नाही आहे का तर असं अजिबात नाही ना। ना। आपण मोबाईलवर खूप पैसे घालवतो आपण मॉलमध्ये जातो आपण अनेक गोष्टींवर खर्च करतो तर या गोष्टींवर खर्च करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं आणि आपल्या प्रेक्षकांना खरंच मला असं वाटतं की नाही तुम्ही थिएटरमध्ये जे आलं पाहिजे किंवा तुम्ही ओ टी टीचं सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घ्या तुम्ही प्राईमचं सबस्क्रिप्शन तुम्ही प्लॅनेट मराठीचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुम्ही सिनेमा पहा असं मला वाटतं मरा चित्रपटामध्ये मराठी चित्रपटामधला एक काळ होता दादा यांचा त्यानंतरचा एक काळ आला की त्या लक्ष्मण कांद अशोक सर्व असा एक विनोदी एक लाट आली त्यानंतर मग आताच मधल्या काळात एक भरत जाधव मकर असा एक तो टप्पा विनोदाचा असा एक तो टप्पा मराठी चित्रपटाचा बदलत गेला त्यामध्ये ग्रामीण विषय म्हणजे ग्रामीण भागातले चित्रपट म्हणजे विषय असणारे चित्रपट आणि तो मग तो आता जो चित्रपट आहे तो चित्रपटाचा बदललाय का तो म्हणजे ग्रामीण भागातले विषय कमी होऊन तो आता शहरी भागांकडे वळलाय का म्हणजे आता जर बघितलं आपण बायपण त्यातल्या जर बघितलं किंवा जिम्मा ह्या शहरी भागातल्या महिला येतात स्त्रिया येतात किंवा अशा इतर बरेचसे चित्रपट आहेत की ते शहरी भागातल्या कथा म्हणतात मुंबई पुणे मेट्रो सिटीतल्या मला आता असं नाही वाटत कारण काय झालंय की आता आपल्याकडची ग्रामीण जो भाग तुम्ही म्हणता ती शहरं झाली आहेत खरं बघायला गेलं तर आता सगळीकडे सगळे भौतिक सुख गेलेली आहेत काही अगदी अपवाद वगळता सगळीकडे मोबाईल आहे सगळीकडे सगळी सुखसोयी साधनं आहेत इंटरनेट सगळीकडे पोचलेलं आहे त्याच्यामुळे आता अगदीच अशी तुलना करणं की आता फक्त पुण्या मुंबईचा सिनेमा आणि आणि काय आहे की पहिल्यापासूनच म्हणजे तुम्ही जेव्हा मराठीचा आधीचा काळ म्हणजे आपण पन्नास साठचं दशक म्हटलं की जिथे आनंदमानेंसारखे लोक हे बनवत होते ग्रामीण चित्रपट बनवत होते त्याच वेळेला राजा ठाकूर वगैरे मुंबईचा सारखा सिनेमा बनवत होते म्हणजे त्यावेळेलासुद्धा शहर आणि ग्रामीण भाग ह्याचं कुठेतरी संतुलन होतं त्याच्यानंतरच्या काळात अर्थात मला वाटतं की या विनोदी चित्रपट तुम्ही जो उल्लेख केलात थोडंसं आपल्या मराठी सिनेमाला मागे नेलं या सगळ्या सिनेमाने असं माझं प्रामाणिक मत आहे की ह्या सिनेमानी मराठी प्रेक्षकांची जी अभिरुची आहे ना ती थोडीशी कमी केली की मराठी सिनेमा म्हणजे केवळ विनोद मराठी सिनेमा म्हणजे केवळ कौटुंबिक रडारड असं एक चित्र निर्माण केलं जे चुकीचं चित्र होतं आता मला असं वाटतं की थोडासा बॅलन्स हळूहळू साधला जातो आणि आता ग्रामीण चित्रपट नाही आहेत का किंवा ग्रामीण कथा नाहीत का तर मला वाटतं आहेत ना आता सैराटसारखी घड कथा कुठे घडली आहे तर ती सोलापूर आणि या या भागातली कथा आहे ती काय मुंबई पुण्यातली कथा नाही आहे किंवा आता आमचं शेखर रणखांबे ज्याला परवाच नॅशनल अवॉर्ड मिळालं तर तो सुद्धा गावातल्या ज्या गोष्टी आहेत गावातली जी लोकं आहेत त्यांच्याच सेन्सिबिलिटी मांडतो आहे आणि मला तर असं वाटतं की आता इतकं सुलभीकरण झालं आहे म्हणजे आता आपण जी मुलाखत घेतो आहोत ती एका मोबाईलवर शूट होती एका आपण रेकॉर्ड करतो आहोत पूर्वी जर हीच मुलाखत घ्यायची असती तर तुम्हाला एखादा स्टुडिओ लागला असता लाईटचा तामझाम लागला असता तो न लागता इतकं सुलभीकरण झालेलं आहे तर ते सिनेमा मेकिंगमध्ये सुद्धा आलेलं आहे परंतु सगळं काही सुलभ होणं म्हणजे सोपं होणं नाही की माझ्या हातात मोबाईल आला म्हणून मी आता काहीही शूट करेन आणि मी सिनेमा केला म्हणून चिमकी मिरवेन तर तसं करू नये सिनेमा बघणाऱ्यांनीसुद्धा त्याचं ज्ञान असं पाहिजे की कोणता सिनेमा बघावा जसं तुम्ही मगाशी म्हणालात आणि सिनेमा करणाऱ्यांनीसुद्धा त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे कुठली गोष्ट प्रशिक्षण न घेता करू नये असं मला वाटतं किंवा मा काही निर्माते असतात की आमच्याकडे काहीतरी पैसे ठेवलेले आहेत आणि मग ते मला सिनेमात घालवायचे आहेत किंवा ते मला तर असं करू नये तुमच्याकडे पैसे आहेत मग ते तुम्ही एखाद्या उद्योगात घालवा आणि मग त्याच्यातून पैसा मिळवा सिनेमांना का घालू कारण मग काय होतंय की त्याच्यामुळे सिनेमासृष्टीचं प्रचंड नुकसान आहे की ज्यांना सिनेमाबद्दल आदर नाही ज्यांना सिनेमा हे माध्यम माहिती नाही अशी माणसं येऊन तिथे पैसे लावतात आणि मग त्यांची निराशाच होते त्यांचे पैसे त्यांना परत मिळत नाहीत पण मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान होतंय की आपण जो कॉन्टेंट तयार करतो हो, आहोत तो तसा निकृष्ट दर्जाचा मग येतोय म्हणजे आपण जर तुलना केली की के शंभर सिनेमे किंवा एक दीडशे सिनेमे वर्षाला होत आहेत पण मग तुम्हाला नाव कोण किती सिनेमांचं घेता येते आत्ता ऑक्टोबर आलात आणि जर मी तुम्हाला विचारलं की किती सिनेमे चालले म्हणजे एक कमर्शियल सिनेमा म्हणून आणि किती सिनेमे चांगले कॉन्टेंट म्हणून चांगले आले तर आपल्याला अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच नावं आपल्या डोळ्यासमोर येतील तर मला असं वाटतं की सगळ्यांनीच निर्माते असतील दिग्दर्शक असतील कलावंत आणि प्रेक्षक हे सगळे घटक सिनेमा माध्यमात फार महत्वाचे ठरतात आणि या सगळ्यांनीच थोडंसं सजग असलं पाहिजे सुजाण असलं पाहिजे याच्यातला एक घटक जरी वीक पडला तर ती पूर्ण इंडस्ट्री ढेपाळते असं मला वाटतं तुम्ही आता एक उल्लेख केला होता की एका एक म्हणजे एक मधला जो कॉमेडी सिनेमा आले होते त्यामुळं मराठी इंडस्ट्रीचं नुकसान झालं असं तुम्ही oh, म्हटलं oh, oh, oh. त्याच दृष्टीनं सारखा प्रश्न असा होता की आपल्या मराठी चित्रपट असतील किंवा हिंदी असतील mm. त्यामध्ये गाण्यांचा खूप भडीमार गेलेला असतो oh, एकतर कधी कधी अनावश्यक आयटम सॉंग असतात oh, oh, oh. दुसरे असं असतात की आपण जर सिनेमाला जर रिअल लाईफशी जर कनेक्ट करायचं म्हटलं mm. तर आपण कधी असं खूप आनंदी झालोय म्हणून असं नाचतोय किंवा खूप असं दुःखी झालो म्हणून गाणं म्हणतोय असं बी नाही होत कधी ही जी कन्सेप्ट नेमकं काय असते हे सिनेमा नाही मला असं वाटतं की सिनेमा हे एक माध्यम आहे लक्षात घ्या सिनेमा म्हणजे वास्तव नाही सिनेमा म्हणजे रिॲलिटी नाही तो वास्तवाचा भासच आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला सिनेमाकडून तशी अपेक्षा करणं किंवा हा हो मी सांगतो ना कसं आहे की हॉलिवूड असेल इटालियन सिनेमा असेल फ्रेंच सिनेमा असेल तर तो सगळा सिनेमा ना त्यांच्या जगण्यातून त्या समाजशैलीतून येत असतो तसाच तो आपल्या सिनेमातून आपल्या एकूणच सामाजिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेला आहे आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा बारसं होतो बारशाची गाणी गातो आपण मृत्यू होतो तेव्हा आपण भजन म्हणत जातो तर गाणं हा एक भाग आहे आपल्या आयुष्याचा आणि त्याच्यामुळे तो असणं मला फार अनिवार्य वाटतं म्हणजे हां जिथे तुम्ही म्हणताय की अनावश्यक गाणी असणं ते आपण समजू शकतो पण भारतीय सिनेमांमध्ये गाणी हा एक फार महत्वाची भूमिका आहे हे करतात म्हणजे तुम्ही अगदी दिलका भावर करे पुकारसारखं गाणं असेल ते तेरे घरके सामनेमधलं किंवा काटोसे खिचके आचल हे गाणं असेल गाईडमधलं तर ते गाणं त्या सिनेमाच्या कथेला पुढे नेणार आहे ते गाणं त्या व्यक्तिरेखेला काय म्हणायचं आहे हे सांगणार आहे त्याच्यामुळे मला मला माझा पर्सनली गाण्यांना कधीच आक्षेप नसतो ती आपल्या चित्रपटांची भारतीय चित्रपटांची खूण आहे ओळख आहे हॉलिवूडची खूण वेगळी असेल किंवा इटालियन सिनेमांची खूण वेगळी असेल भारतीय सिनेमांची एक कॅरेक्टरिस्टिक म्हणून गाण्यांकडे आपण बघायला पाहिजे आणि गाणी हा आपल्या समाज जीवनाचा भाग आहे असं मला वाटतं की जर गाणी आपण वगळली ना तर आपलं जे आयुष्य आहे ते ड्राय होऊन जाईल आपली सकाळ भूपाळीनी होती आहे आपण जेव्हा नाचतो तेव्हा आपण काहीतरी गा लावतो हे असलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आणि सिनेमाकडून सगळ्याच अपेक्षा करणं की सिनेमाने फक्त वास्तववादी असावं हे मला खूप चुकीचं वाटतं सिनेमाने आपल्याला थोडंसं एक वास्तवाच्या पुढे जाऊन काहीतरी दाखवावं असं मला वाटतं त्याच्यामुळे सिनेमाकडून ही आवाज अपेक्षा ठेवू नये की सिनेमाने प्रबोधन पण केलं पाहिजे हं स्व प्रत्येक वेळेला असं वाटतं की तुम्ही कलाकार आहात ना मग तुम्ही काहीतरी सामाजिक बांधिलकी दाखवली पाहिजे तुम्ही हे आहात ना मग तुम्ही हेच केलं असं लादू नये असं मला वाटतं त्या माध्यमावर कारण प्रत्येक माध्यमाचं एक एक काहीतरी पोटेन्शियल असतं मुलाखतीचा आपण शेवटचा प्रश्न घेऊया आपण चित्रपटांबद्दल बोललो तर डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म याबद्दल आपल्या समाजामध्ये किंवा तो प्रेक्षक नाही आपल्याकडे हा तर यासाठी काय केलं पाहिजे के की डॉक्युमेंटरीचा देखील प्रेक्षक निर्माण होईल शॉर्ट फिल्मचा देखील लोक ओटीटी वर जसं फिल्म शोधून करतात युट्यूबला सर्च करतात तसं डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यासाठी काय केलं मला असं वाटतं की आता तेही चित्र बदलतंय म्हणजे पूर्वी फिल्म्स डिव्हिजनच्या खूप डॉक्युमेंटरीज असायच्या मध्यंतरीच्या काळात आपल्याकडे अनेक चांगले म्हणजे आनंद पटवर्धनांपासून सगळे चांगले चांगले केवळ माहितीपट निर्माण करणारी लोक आहेत आता तर जे चांगले दिग्दर्शक आहेत म्हणजे अगदी नागराज मंजुळेचं उदाहरण घेतलं तर त्यांनीही शॉर्ट फिल्म्स केल्यात त्याच्यामुळे शॉर्ट फिल्म हा एक वेगळा आविष्कार असतो आयुष्यातला एक छोटासा अनुभव दाखवण्यासाठी शॉर्ट फिल्मचा उपयोग करायचा असतो आता लोकांना कळायला लागलं आहे आणि मला वाटतं युट्यूबमुळे लोक अधिकाधिक शॉर्ट फिल्म्स बघायला लागले hmm. आता ओ टी टीवर शॉर्ट फिल्म्स येत आहेत शॉर्ट फिल्मचे मला वाटतं की जरा नको तेवढे जास्त महोत्सव व्हायला लागलेत hmm. जितके होऊ नयेत असं मला वाटतं कारण कोणीही कधी कद... अनेकदा लोक पैसे कमवण्याचं सा साधन म्हणून शॉर्ट फिल्मचे महोत्सव करायला लागले तर तेही टाळलं पाहिजे पण जिथे चांगले चांगले महोत्सव होत आहेत तिथे आपण हजेरी लावणं चांगले डॉ आता जसं मी शेखरचं उदाहरण घेतलं आता मी स्वतः एक शॉर्ट फिल्म केली बरोबर शॉर्ट फिल्म केली मला असं वाटलं की ही कथा कथा मला आवडली आणि ही कथा मी त्या मीडियममध्ये मांडली पाहिजे तर लोकही आता प्रतिसाद देणार आणि डेफिनेटली ओ एक प्रभाव आहे आणि आपल्याला कसं असताना आपल्याला परदेशात काही गाजलं की आपल्याला आपलं महत्व कळायला लागतं जसं आता एलिफंट विस्पर्स नावाची जी डॉक्युमेंटरी आली तर ती तीच त्याला ती, ऑस्कर मिळाल्यामुळे अरे ती भारतीय आहे आणि आता जे आपण बघू तर हे जे आहे ना हे आपल्याला परदेशात ह्याचं फार कौतुक वाटतं आता त्यांनी ऑस्कर मिळवल्यामुळे आता आपण ती सगळ्यांनी बघितली तर मला असं वाटतं की अशी एक दोन ऑस्कर मिळाली तर अजून लोक आता माहितीपट बघायला लागतील <laughs> uh, सर लेट्स अप मराठीसाठी वेळ दिला त्याबद्दल था, थँक्यू धन्यवाद नमस्कार